मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. नागरिकांना चारा पाणी आणि इतर सुविधा पुरवण्यात आचारसंहितेचा अडसर नको अशी मागणी सुद्धा शिंदेंनी केलेली आहे. तातडीने मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश बघायला मिळत आहे. पाणी किंवा चाऱ्याची टंचाई तात्काळ मागणी पूर्ण करावी असे प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी. पंकज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे, काय माहिती आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तातडीची बैठक जी आहे ती बोलवली होती. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला सगळे अधिकारी जे उपस्थित होते ते होते. त्या अधिकाऱ्यांकडनं बैठकीमध्ये मुंबई महाराष्ट्रातल्या पाण्याची पातळी काय आहे, कुठल्या गावात कशा दुष्काळाची परिस्थिती आहे, त्याच्या किती माहिती घेतली गेली आहे, तसंच पाण्याचे टँकर किती पुरवले जात आहेत, चाऱ्या छावण्यांची काय अवस्था आहे, या सगळ्याचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतला. आणि 6 तारखेला सह्याद्री अतिथीगृहावरती एक बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत सर्व माहिती घेतली जाईल. सगळे जिल्हाधिकारी असतील किंवा अगदी त्या खालचे अधिकारी सुद्धा असतील यांच्याकडून सर्व माहिती जी आहे ती गोळा केली जाते. आणि तातडीनं जिकडे मदत लागेल, जिकडे सरकारी सहकार्य करण्याची गरज लागेल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत. निश्चित पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.